आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलिसांची अखेर जुगार प्रकरणी जुजबी कारवाई, जुगार अड्ड्यावर अद्याप गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ. शिरोळ गावात 2 दिवसापूर्वी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्याबाबत गुन्हा नोंद केला नव्हता, मात्र आज अखेर या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी अखेर गुन्हा नोंद केला आहे. 2 दिवसापूर्वी शिरोळ पोलिसांनी 3 पाणी जुगार प्रकरणी कारवाई केली होती, मात्र याबाबत अद्याप कोणताच गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती, मात्र याची नोंद रात्री उशिरापर्यंत चालली असल्याने कारवाई होणार की नाही याची शंका नागरिकातून व्यक्त केली जात होती. पण अखेर कारवाई करण्यात आली, यामुळे नागरिकांनी शिरोळ पोलिसांचे कौतुक केले. पण अशीच कारवाई शिरोळ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर चालू असलेल्या क्लबवर का केली जात नाही याबाबत मात्र यामध्ये कोणते अर्थकारण लपले आहे याचा शोध DYSP कृष्णा पिंगले यांनी घ्यावा अशी मागणी केली जाऊ लागली. या कारवाईमुळे 2 नंबरवाल्यांची चांगलीच कोची झाली आहे. महिन्याला हप्ता देऊनही कलेक्टर पाटीलच कारवाई करत असल्याने सर्वच 2 नंबरवाल्यांनी एक बैठक पार पडली. यामध्ये महिन्याला 1,00,000 रुपये हप्ते देऊन जर कारवाई होत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल अशा तिखट प्रतिक्रिया बैठकीत दिसून आल्या. यामुळे पुन्हा एकदा शिरोळ पोलिसांनी कलेक्टर पाटील यांना कारवाई करण्यापूर्वी कल्पना द्यावी. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.